नमस्कार मित्रों, तुम्ही कोणत्याही वयोगटातील असा, तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर उपयुक्त मार्गदर्शन करणारे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही डॉक्टर उत्तम गवाने या माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स थेट मला व्हॉट्सअप करा माझ्या या नंबरवर. नमस्कार मित्र हो, मी तुमचा मित्र संमोहनतज्ज्ञ डॉक्टर उत्तम गवाने. मित्र हो, मानसिक विकार वाढू नये यासाठी विकार ओळखून त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते. हिप्नोथेरपी मानसिक समस्यांवर अतिशय प्रभावीपणे काम करते, त्यामुळे विविध मानसिक समस्या सांगणारे अनेक पेशंट माझ्याकडे येत असतात. एकदा एक स्त्री माझ्याकडे संमोहन उपचारासाठी आली होती. ती गेली 5 वर्षापासून सतत गॅस कटा पुसायची. एक व्यक्ती मोजून 50 वेळा गाडीचे लॉक चेक करत असे. एक तरुण टाईल्सवरून चालताना नेहमी 2 टाईल्समधील जॉईंट चुकवायचा. आणखी एक तरुण असा होता की जो घरातून बाहेर पडताना तासन तास गाडी धुवायचा. कोणी गाडीला स्पर्श केले की पुन्हा गाडी धुवायचा. कित्येक लोक असे आहेत की ज्यांचे सतत हात धुवून धुवून त्यांच्या हाताचे पळके निघाले आहेत. काही जण पाण्याची टाकी संपेपर्यंत तासन तास आंघोळ करत असतात. काही जण बाहेर जाताना पुन्हा पुन्हा कपडे घालणे काढणे असे करत असतात. काही लोक दरवाज्यातून आत बाहेर असं 5 वेळा मोजून करत असतात. अशी लक्षणे OCD या आजाराची असतात. ही सर्व लक्षणे एकाच पेशंटला नसतात, तर यातील 1 किंवा 2 प्रकारची लक्षणे OCDच्या पेशंटच्या बाबतीत आढळून येतात. काही पेशंटच्या बाबतीत स्वतःला किंवा इतरांना इजा करावी किंवा मारावे असे विचार मनात येत असतात. काही स्त्रियांच्या मनात आपल्या बाळाला ठार मारण्याचे विचार येत असतात. तशी त्यांची इच्छा नसते, पण मनामध्ये विचार येतात आणि आपल्या हातून बाळाला काहीतरी चुकीचे होईल या विचाराने त्या त्रासलेल्या असतात. काही लोकांना गळफास लावून घेण्याचे विचार येत असतात. मरण्याची इच्छा नसताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये गळफास लावून घेण्याचे मृत्यूचे विचार येतात. त्यामुळे ते नेहमी स्वतःपासूनच रक्षण करत असतात, या आजाराला कंटाळून जातात. मित्र हो, मेंदूमधील न्यूरोट्रान्समीटर इम्बॅलन्सिंग होणे किंवा रक्तातील हार्मोन्समध्ये बदल होणे हे मानसिक विकार होण्याचे मूळ कारण असले तरी याचे कारण हे मनात येणाऱ्या विचारातूनच होत असते. मनात येणाऱ्या चुकीच्या विचारातूनच मानसिक विकाराची सुरुवात होत असते. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये वाढता ताणतणाव, अस्वस्थपणा, चिंताकाळजी यामुळे मानसिक विकाराला बळी पडणाऱ्या लोकांचे प्रमाण सध्या वाढत आहे. काही अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती, गैरसमज, देवावर अतिश्रद्धा, शकून अपशकून यासारख्या विचारांच्या चक्रात अडकून मनामध्ये येणाऱ्या चुकीच्या विचाराला हे लोक प्रतिसाद देत असतात आणि बुद्धीला पटत नसले तरी मनाचे ऐकतात. आणि मनाचे ऐकले नाही तर वाईट काहीतरी होईल, अपघात होईल, कोणीतरी मारेल असे विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात. काही वेळा या विकाराचे लोक संशयित स्वभावाचे सुद्धा असतात. ते घरातील लोकांच्या बाबतीत किंवा आजूबाजूच्या लोकांच्या बाबतीत सतत संशय घेत असतात, त्यांच्याकडे संशयाने बघत असतात. काही पेशंटना देवाबद्दल मनामध्ये वाईट विचार येतात, घाणेरडे विचार येतात, देवांची घाणेरडी चित्रे डोळ्यासमोर दिसतात. काही लोकांना यापेक्षा घाणेरडे काहीतरी दिसत असते. अशा विचारांना ते टाळू शकत नसल्यामुळे ते पुन्हा पुन्हा देवाला पाया पडतात, मनातल्या मनात देवाची माफी मागतात आणि प्रत्युत्तर गिल्टी फिलिंग करत असतात, सतत उदास राहतात. काही लोक घरातील कोणीही घराबाहेर कोणत्याही कामानिमित्त गेले असले तर त्यांची अति काळजी करतात. त्यांना काहीतरी होणार असे त्यांना वाटत असते. अशा विचाराने त्यांना आपोआप रडू येत असते. विशेष म्हणजे या पेशंटना माहीत असते की आपण चुकीचा विचार करतो, पण त्यांना काहीही करता येत नाही, कारण प्रॉब्लेम मनात असतो. संमोहन हे मनावर काम करणारे शास्त्र असल्यामुळे संमोहन उपचार आणि समुपदेशनामुळे अशा विकारामध्ये खूप चांगला फायदा होतो. मित्र हो, समोहन उपचाराच्या बाबत तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही मला थेट व्हॉट्सअप करू शकता. माझा नंबर आहे 86 00 54 00 55. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू मित्रांनो.